वेळ आहे तोपर्यंत सावर ना, उशीर झाला ना तर हातात काही राहणार नाही. असंही काय आहे हातात? आता काय अर्थ आहे माझ्या या जगण्याला सांग ना. काय उरलंय माझ्या आयुष्यात? असं का बोलतोस भाई तू? जगायचं नाही का तुला? तेच तर म्हणतोय, का जगू मी? काय करायचं असं जगून? आयुष्यात चांगली साथ मिळाली असती तर असं घडलंच नसतं ना. पैसे होऊन गेले ते विसर ना आता. त्या दिवशी त्या आनंदी पण हेच म्हणत होत्या, आधीच्या आठवणी पुसल्या तरच नव्या आठवणींना जागा बनणार. पण नव्या आठवणींसाठी जागा बनताना दिसतच नाहीये रे. भाई तुझं आनंदीबद्दल काय मत आहे? आनंदी, आनंदीला पहिल्यांदा त्या स्पर्धेत पाहिलं आणि माहित नाही का, आपण तिचं ते स्पीच ऐकून मी खूपच इमोशनल झालो रे. मनाला भिडलं तिचं स्पीच. मग त्यानंतर तिने हॉस्पिटलमध्ये माझा सांभाळ केला तेव्हा कळलं की आनंदी वेगळंच रसायन रे. खरंच रे, ती जगणं शिकवते. म्हणजे म्हणतात ना, जसं शरीराला जिवंत ठेवायला श्वास लागतो तसं नात्यांना विश्वासाची गरज पडते. तिला माणसं जपता येतात, नाती जपता येतात. खूपच वेगळी आहे रे ती, खूपच वेगळी. आणि तुम्ही माझ्या लग्नाची बोलणी करायला तिच्याकडे गेलात आणि मला काही सांगितलं देखील नाही, तुम्ही काही बोलला नाही सर मला. अरे किती शॉकिंग होत आहे माझ्यासाठी माहिती? शॉक तर मला पण बसलाच ना, मला कुठे माहित होतं. आनंदी आवडते तुला? हे डार्लिंग, ती कोणाला नाही आवडणार. तिच्यासारखी मुलगी ज्याच्या आयुष्यात जाईल त्याचं आयुष्यच बदलून जाईल रे. हे डार्लिंग, खरं सांग, जर तिने लग्नाला होकार दिला तर माझ्या आयुष्यातून कायमचा दारू लागता पार करणार. पुन्हा नव्याने आयुष्यासाठी ती जर माझ्या आयुष्यात आली ना तर माझ्या आयुष्यात नवी पहाटच होईल रे. पण इथे पण माझ्या नशिबाने मला धोकाच दिला. तिने अजून लग्नाला होकार दिला नाही आहे.